नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग आणि सुप्रभात। आजचा आपला टॉपिक आहे किडनी। मग किडनीबद्दल आपल्याला बरंच सारं काही माहिती आहे, म्हणजे जसं आपल्या बॉडीमध्ये दोन किडनी आहेत, एक फेल झाली तरी आपण दुसऱ्या किडनीवरती जगू शकतो, दोन्ही खराब झाले तर आपण त्याचं डायलिसिस करू शकतो, आणि किडनी ब्लड फिल्टर करायचं काम करते हे आपल्याला माहिती आहे। पण आज आपल्याला किडनीचं वर्किंग पाहिजे, ती ब्लड फिल्टर करते पण कसं करते ते आज आपल्याला पाहिजे। तर पहा मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये ब्लडमध्ये युरिन असतं आणि युरिन आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे, वेस्टेज मटेरियल आहे आपल्या बॉडीसाठी। मग ते जर बॉडीमध्ये तसं स्टोर राहिलं तर ते आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे, आपली डेथ पण तशी होऊ शकते जर ते तसं स्टोर होत गेलं बॉडीमध्ये। तर मग ते वेस्टेज मटेरियल आहे। जसं आपण आपल्या घरातला कचरा डेली साफ करतो, आता तो नाही केला महिनाभर तसंच ठेवला तर ते आपल्यासाठीच हार्मफुल आहे ना। मग तसंच हे वेस्टेज मटेरियल आहे आपल्या बॉडीमध्ये, जे काही वेस्टेज मटेरियल आहे ते पण वेळच्या वेळी बॉडीच्या बाहेर गेलं पाहिजे। मग हे बॉडीमध्ये तयार होणारं वेस्टेज मटेरियल बाहेर टाकणारी आपल्या बॉडीमध्ये एक सिस्टीम आहे, त्याला म्हणतो आपण एक्सक्रेटरी सिस्टीम, उत्सर्जन संस्था असं मराठीत काहीतरी नाव आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम। तर ह्या एक्सक्रेटरी सिस्टीमचाच एक पार्ट आहे आपली किडनी। आता एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये बाकीचे पण ऑर्गन्स येतात। म्हणजे कसं, हा पहा, आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, CO2 बाहेर सोडतो। ऑक्सिजन आतमध्ये घेतला की त्या ऑक्सिजनपासून आपली बॉडी एनर्जी बनवते, त्याच्यामध्ये एक वेस्टेज मटेरियल तयार होतं CO2, कार्बन डायऑक्साईड। मग तो CO2 पण आपण लंग्सद्वारे बाहेर सोडतो। मग लंग्स, आपले फुफ्फुस, हे झालं एक्सक्रेटरी ऑर्गन। दुसरं जर पाहिलं ॲक्सेस आयन्स, आपल्या बॉडीमध्ये जर ॲक्सेस आयन्स झाले तर ते घामावाटे बाहेर जातात। आता घाम म्हणजेच आपण स्किनमुळे तो घाम बाहेर जातो। मग स्किन झाले सेकंड एक्सक्रेटरी ऑर्गन। आता ह्या एक्सक्रेटरी सिस्टीमचा मेन पार्ट आहे किडनी। तर त्या किडनीचं आज आपल्याला वर्किंग पाहिजे, फंक्शन पाहिजे। तर आता ही किडनीचं जर वजन पाहिलं ना, आपल्या बॉडीमध्ये दोन किडनी असतात, एका किडनीचं जर वजन पाहिलं ना आपण, ते असतं 170 ग्रॅम, 170 ग्रॅम। किडनीची लेंथ जर पाहिली ना, लेंथ तर असते ती जवळपास 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर माहिती असेल तुम्हाला। आणि किडनीचा जर शेप पाहिला ना तर तो काजूसारखा असतो, काजूसारखा। आता किडनीचं लोकेशन काय असतं, लोकेशन तुम्हाला याच्यावरून समजेल की असं लोकेशन असतं किडनीचं या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये। पण असं जर आपण समजून घेतलं ना तर पहा, आपल्या बॉडीमध्ये ही ॲबडॉमन कॅव्हिटी आहे, सॉरी ही चेस्ट कॅव्हिटी आहे, चेस्ट कॅव्हिटीच्या खाली ॲबडॉमन कॅव्हिटी आहे। मग आता हे चेस्ट कॅव्हिटी, तुम्ही जर एखाद्या माणसाचा सांगाडा पाहिला असेल ना, हाडांचा सांगाडा जर पाहिला असेल, तर इथे अशी हाडे असतात पा, या साईडला 12 आणि या साईडला 12, 12 हाडे असतात। आता ते 12 हाडे असतात म्हणून त्याला आपण बरगड्या म्हणत असतील, बरगड्या। एखादा मुलगा असतो ना की बाबा, आपण त्याला म्हणतो की कबरगड्या काढून चालतंय, तेलही बरगड्या काढून चालतंय, बरगड्या पुढं काढून चालतंय असं म्हणतो ना। तर त्या बरगड्या 12 हाडे असतात, इकडे 12 इकडे 12। तर खाली जर पाहिलं ना ते बरगड्या, ते रिप्स म्हणतो आपण त्याला, तर त्या अशा आतमधल्या साईडने वळालेले असतात। मग त्याच्या एंडिंगला किडन्या असतात पहा आपल्या। आता दोन किडन्या असतात ना, त्याच्यापैकी लेफ्ट साईडची किडनी थोडीशी वरती असते, राईट साईडची किडनी थोडीशी खाली असते। पहा, लेफ्ट साईडची किडनी वरती असते, राईट साईडची किडनी खाली असते, कारण राईट साईडला लिव्हर असतो। मग एखादा जर असा ऑनलाईन शिकून डॉक्टर झाला आणि त्यांनी पेशंटचा डॉक्टर झाला आणि त्यांनी पेशंटचा काढला एक्सरे, तर त्याला त्या किडन्या खालीवरती दिसल्या, तर तो पळ सुटायचा रस्त्याने की बाबा ह्या माणसाच्या किडन्या खालीवरती आहे, कारण ते ऑनलाईन शिकून डॉक्टर झाला आहे ना। तर त्या खालीवरती असतात, राईट किडनी थोडीशी खाली असते, लेफ्ट किडनी थोडीशी वरती असते, कारण राईट साईडला लिव्हर असतो। बरं, ठीक आहे, किडनीची साईज कळाली आपल्याला, किडनीचं लोकेशन कळालं, किडनीचं वजन कळालं। आता किडनीचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं ना तर असं काहीतरी स्ट्रक्चर असतं पहा। आता हे जे दोन मोठे पाईप दिसतात ना, एकाच्या थ्रू ब्लड येणार आहे। आता त्या ब्लडमध्ये युरिन असणार आहे, युरिन जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहे। आता ह्या युरिनमध्ये असतं काय,
ह्या युरिनमध्ये कोणकोणते मटेरियल असतात? युरिनमध्ये जर तुम्ही पाहिलं ना, युरिया असतो. युरिया, युरिया म्हणजे तोच युरिया जो आपण झाडांना टाकत असतो खत म्हणून, त्यांना प्लॅन्टसाठी तो यूजफुल आहे, आपल्यासाठी हार्मफुल आहे. मग एक युरिया झाला, दुसरं युरिक ॲसिड असतं. युरिक ॲसिड, युरिनमध्ये युरिक ॲसिड असतं. आणि तिसरं क्रिएटिनाइन असतं, ठीक आहे, आणि अमोनिया असतो. ह्या चार गोष्टी असतात, बाकीचे पण मटेरियल असतात, पण आपण याच्यावरती फोकस करणार आहे. कशावरती? युरियावरती, युरिक ॲसिडवरती, अमोनियावरती आणि क्रिएटिनाइनवरती. तर हे युरिनमध्ये असतात. तर आता तुम्ही म्हणसाल की सर युरिया आणि हे युरिक ॲसिड येतं कुठून? बॉडीमध्ये कुठून येतं? तर आपण जे फूड खातो ना, तर त्या फूडपासून आपल्याला एनर्जी मिळते. मग जशी एनर्जी मिळते, तर ते वेस्ट मटेरियल पण तयार होतं. मग ते वेस्ट मटेरियल हे जसं गाडीमध्ये पेट्रोल टाकलं की गाडी पळते, पण त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल पण तयार होतं ना, धूर. तसं आपण जे फूड खातो, त्या फूडपासून आपल्याला एनर्जी मिळते आणि वेस्टेज पण तयार होतं. हे युरिन वगैरे, युरिया असेल, युरिक ॲसिड असेल. आपण जे फूड खातो ना, त्याला डायजेस्ट करण्याचं काम, बऱ्यापैकी डायजेस्ट करण्याचं काम लिव्हर करत असतो. मग त्याला डायजेस्ट करता करता लिव्हर ह्या युरियाचं फॉर्मेशन करत असतो. युरियाचं फॉर्मेशन लिव्हर करत असतो. लिव्हर, युरिया असेल किंवा अमोनिया असेल, याचं फॉर्मेशन लिव्हर करत असतो. कारण लिव्हर आपल्या डायजेशन प्रोसेसमध्ये इन्वॉल्व असतो. आपण जे फूड खातो ते पचवण्यासाठी लिव्हरची मदत होते. लिव्हर ते पचन संस्थेतील एक पार्ट आहे. मग तो लिव्हर ते फूड डायजेस्ट करता करता त्या युरियाचं फॉर्मेशन करत असतो. बरं, ठीक आहे, युरिया समजलं तुम्हाला. युरिया कसा तयार होतो आपल्या बॉडीमध्ये, युरिक ॲसिड समजलं असेल, अमोनिया समजलं असेल. आता त्या युरियामधूनच तो अमोनिया तयार होतो. तुम्ही म्हणसाल की सर हे क्रिएटिनाइन काय असतं? मागाशी तुम्ही म्हणाले हे क्रिएटिनाइन काय असतं. तर क्रिएटिनाइन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये बोन्सला, हाडांना आणि मसलला जोडणारा एक पार्ट्स असतो, एक पिगमेंट असतो, त्याला म्हणतो आपण क्रिएटिनाइन फॉस्फेट. तर हे क्रिएटिनाइन फॉस्फेट जेव्हा ब्रेक होतं ना, तर त्याच्यापासून क्रिएटिनाइन बनतं आणि जे आपल्यासाठी हार्मफुल आहे. मग या पाईपद्वारा, ह्या पाईपद्वारा याचं नाव आहे आओटा, आओटा आर्टरीज. याच्या थ्रू ते ब्लड येणार आहे, त्या ब्लडमध्ये युरिन असणार आहे. युरिनमध्ये काय असतं ते सांगितलं तुम्हाला. आता आओटाची एक ब्रँच किडनीमध्ये जाते, पहा. मग ही किडनीमध्ये घेऊन जाणारी ब्रँच ना ब्लड, तर त्याला म्हणतो आपण रेनल आर्टरीज. रेनल हे किडनीचंच एक सायंटिफिक नेम आहे. तर ह्या रेनल आर्टरीजच्या थ्रू ब्लड किडनीमध्ये जाणार आहे. दोन्ही किडनीमध्ये सेम होणार आहे, जसं ह्या किडनीमध्ये जाणार आहे तसंच या किडनीमध्ये पण ते ब्लड जाणार आहे रेनल आर्टरीजच्या थ्रू. आता दोन किडनी आहे, आता आतमध्ये ते ब्लड फिल्टर होणार आहे, म्हणजे त्याच्यातून युरिन साईडला होणार आहे, आणि जे प्युअर ब्लड असणार आहे ते ह्या रेनल वेन, ह्या रेनल वेनच्या थ्रू, ह्या इन्फेरियर वेना कावाच्या थ्रू ते ब्लड आपल्या बॉडीकडे जाणार आहे. बघा, आवोटाच्या थ्रू ब्लड आतमध्ये आलं, आवोटाच्या थ्रू ब्लड आतमध्ये आलं, ते रेनल आर्टरीच्या थ्रू किडनीमध्ये गेलं. मग किडनीमधून ते ब्लड फिल्टर होऊन आलं रेनल वेनच्या थ्रू. मग रेनल वेनच्या थ्रू ह्या मोठ्या पाईप, ज्याचं नाव आहे इन्फेरियर वेना कावाच्या थ्रू, ते बॉडीकडे पाठवलं जातं. आता ते जे युरिन तयार झाले ना किडनीमध्ये, तर ते युरिन ह्या दोन युरेटर, ह्या दोन युरेटरच्या थ्रू ह्या खालच्या बॅगलाईक स्ट्रक्चरमध्ये येतं. याला आपण म्हणतो युरिनरी ब्लॅडर. हे दोन आहेत ना पाईप, जे युरिन किडनीमध्ये तयार झालेलं युरिन घेऊन येतात, ह्या दोन पाईपला म्हणतो आपण युरेटर. तर ह्या युरेटरच्या थ्रू आलेलं युरिन ह्या काही वेळासाठी ह्या युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोअर होतं. आता युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोअर झाल्यानंतर हे युरेथ्राच्या थ्रू बॉडीच्या बाहेर जाणार आहे. आता हे जे युरिनरी ब्लॅडर आहे ना, याची कॅपॅसिटी, त्याच्यामध्ये किती युरिन स्टोअर होणार आहे त्याची कॅपॅसिटी आहे. मेलमध्ये जर त्याची कॅपॅसिटी पाहिली तर ती 800 मिली आहे, आणि फिमेलमध्ये जर त्याची कॅपॅसिटी पाहिली तर ती 500 मिली आहे. मग ते एवढं स्टोअर केलं पाहिजे का त्याच्यामध्ये? नाही, हे ब्रेनला कनेक्ट आहे. युरिनरी ब्लॅडर ब्रेनला कनेक्ट आहे, ब्रेनचं त्याच्यावरती कंट्रोल आहे. आणि कंट्रोल नसतं तर काय झालं असतं तुम्हाला माहिती आहे. आता ह्या युरिनरी ब्लॅडरमध्ये जर 150 किंवा 200 याच्या आसपास जर युरिन स्टोअर झालं, तर तो लगेच ब्रेनला सेन्स जातो आणि ब्रेन सिग्नल पाठवतो तुम्हाला की बाबा टाकी खाली करण्याची वेळ झालेली आहे.
मग आपण वॉशरूमला वगैरे जाऊन ते टाके खाली करून येतो. आता जर तुम्ही जर त्याच्यापेक्षा जर जास्त जर युरिन स्टोअर त्याच्यामध्ये करत गेला तर टाकी लीक पण होऊ शकते. ग्लास जर आपण पाण्याचा फुल भरला तर पाणी त्याच्यातलं सांडतं. त्यामुळं वेळच्या वेळी वॉशरूमला आपण गेलं पाहिजे. बरं, ठीक आहे. आता ह्याचं बघा, मग अशी काय सांगितलं, ह्याच्या थ्रू ब्लड आलं, ह्या दोन ह्या पाईपच्या थ्रू ब्लड आलं, ते रेनल आर्टरीच्या थ्रू किडनीमध्ये गेलं, नंतर ते आता जे गेलं ते कसं होतं, त्याच्यामध्ये युरिन होतं, आणि ह्या रेनल वेनच्या थ्रू परत ते बाहेर आलं, आणि ह्या इन्फिरियर वेनाकावाच्या थ्रू ते बॉडीकडे गेलं. मग किडनीने आतमध्ये ते फिल्टर केलं आणि ते फिल्टर झालेलं युरिन ह्या युरेटरच्या थ्रू आलं. आता जाताना किडनीमध्ये जाताना ब्लड कसं होतं, त्याच्यामध्ये युरिन होतं, आणि जेव्हा किडनीतून ते ब्लड बाहेर आलं तेव्हा त्याच्यातून युरिन नव्हतं. मग आतमध्ये असं काय झालं की बाबा ब्लडमध्ये जे युरिन होतं ते गायब झालं, आतमध्ये काय जादू झाली, मग ते आपल्याला पाहायचंय. आता पहा, हे किडनी आहे ना, दोन किडनी असतात आपल्याला, आपण एकासाठी पाहूयात. आता किडनी आहेत ना, आपली बॉडी माहिती आपल्याला, आपली बॉडी सेल्सने बनलेली आहे. आपल्या बॉडीमध्ये जवळपास 37 लाख कोटी 37 ट्रिलियन एवढ्या सेल्स आहेत, आणि ह्या सेल्सने आपली बॉडी बनलेली आहे. तर किडनी ज्या सेल्सने बनलेली आहे त्या सेल्सला म्हणतो आपण नेफ्रॉन. जशी आपली नर्वस सिस्टीम ब्रेन न्यूरॉन सेल्सने बनलाय ना, तशी किडनी नेफ्रॉन सेलने बनलेली आहे. मग हे नेफ्रॉन सेल्स ह्या ब्लडला फिल्टर करायचं काम करतात. किडनी हा एक ऑर्गन आहे, पण मेन काम कोण करतं, नेफ्रॉन सेल्स. जसं आपलं घर असतं ना, घरामध्ये आपले काम करणारे कोण असतात, मम्मी पप्पा, तसंच ते काम करतात पण आपलं एक घर असतं. तसंच हा ऑर्गन आहे, किडनी हा एक ऑर्गन आहे, पण त्याच्यामध्ये काम करणारं कोण असतं, हे नेफ्रॉन सेल असतात. मग ह्या नेफ्रॉन सेल्सला आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी म्हणतो. मग आता जर तुम्ही नेफ्रॉनचं जर स्ट्रक्चर पाहिलं ना, तर ते नेफ्रॉनचं स्ट्रक्चर असं असतं, पहा हे असं. आता हे नेफ्रॉन स्ट्रक्चरचा वरचा जो पार्ट्स आहे ना, हा याला म्हणतो आपण बोमन कॅप्सूल. मग त्या बोमन कॅप्सूलला एक खाली एक ट्यूब लागलेली आहे, हा जो लागलाय ना पार्ट्स, याला म्हणतो आपण हेनलीज लूप. आता हेनलीज लूपचं एंड ह्या कलेक्टिंग डक्टला जॉईंट झालेलं आहे. तर आता होतं काय पहा, मग अशी ती ब्रांच आली होती ब्लड घेऊन आलेली, कोण आलं होतं, रेनल आर्टरीज आतमध्ये आली होती. मग ती रेनल आर्टरी आतमध्ये आली की परत सब पार्ट्समध्ये डिवाइड होते, छोट्या छोट्या कॅपिलरीजमध्ये ते डिवाइड होते, ठीक आहे. आता हे एक नेफ्रॉन आहे, अशा आपल्या बॉडीमध्ये किती नेफ्रॉन असणार आहे, किडनीमध्ये एका किडनीमध्ये जवळपास 1 मिलियन नेफ्रॉन असतात, 1 मिलियन नेफ्रॉन असतात. एका किडनीमध्ये जवळपास 10 लाख नेफ्रॉन असतात. मग एक नेफ्रॉन जे काम करतं तेच बाकीचे नेफ्रॉन काम करत. आपण एकाचं फंक्शन पाहूयात. आता हे जे नेफ्रॉन आहेत ना, मग ते छोट्या कॅपिलरी आहेत ब्लड घेऊन आलेल्या, ते येतात पुढे, येतात ह्या बोमन कॅप्सूलमध्ये. ह्या बोमन कॅप्सूलमध्ये आल्या, ह्या बोमन कॅप्सूलमध्ये एक फिल्टर बसवलेलं आहे, त्याला म्हणतो आपण ग्लोमेरुलस फिल्टर. ग्लोमेरुलस फिल्टर, आता ह्या ग्लोमेरुलस फिल्टरला एक नाव आहे, काय, रक्तातून, मराठीमध्ये नाव आहे त्याचं, रक्तातून मूत्र गाळणारा सूक्ष्म मूत्रनलिकेच्या केशवाहिन्यांचा जुडगा. रक्तातून मूत्र गाळणारा सूक्ष्म मूत्रनलिकेच्या केशवाहिन्यांचा जुडगा, त्याच्यापेक्षा ग्लोमेरुलस फिल्टर बरं वाटतंय. मग हे बोमन कॅप्सूलच्या वरती हे ग्लोमेरुलस फिल्टर आहे, ते काय करतं, ब्लडमध्ये जे काही छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ना, मग त्याला ॲब्झॉर्ब करून घेतो. आता त्या छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये काय येतं, वॉटर येतं, त्याच्यामध्ये ग्लुकोज येतं, त्याच्यामध्ये ते युरिन येतं. युरिनमध्ये काय असणार आहे, युरिनमध्ये असणारे युरिया असणार आहे, युरिक ॲसिड असणार आहे, आणि क्रिएटिनाइन असणार आहे. तर हे पार्टिकल ते ॲब्झॉर्ब करून घेतं, जे छोटे छोटे पार्टिकल आहेत ना ते ॲब्झॉर्ब करून घेतं. काही प्रमाणात सॉल्ट येतं, काही प्रमाणात वॉटर येतं. आता हे ॲब्झॉर्ब करून घेतं आणि ते ॲब्झॉर्ब केलेलं मटेरियल हे हेनलीज लूपमध्ये जातं. आता तुम्ही जर दुसरा पा ह्याचा टोक पाहिलं ना, ते नळी आली, एक कॅपिलरी आली, मग त्या कॅपिलरीमधून
त्यांनी काय केलं, ह्या ग्लोमेरुलस फिल्टरनी हे ॲब्झॉर्ब करून घेतलं, ग्लुकोज वगैरे युरिन ॲब्झॉर्ब करून घेतलं, ते ॲब्झॉर्ब केलेलं त्या हेनलीज लूपमध्ये आलं. कॅपिलरीमधून ह्या ग्लोमेरुलस फिल्टरने जे काही होतं, ग्लुकोज असेल, वॉटर असेल, सॉल्ट असेल आणि युरिन असेल, तर ते ॲब्झॉर्ब करून घेतलं. मग ह्या कॅपिलरीचा पुढचा पार्ट्स आहे तो ह्या हेनलीज लूपला पहा गुंडाळलेला आहे. आता हे काय करते, कॅपिलरीचा जो पार्ट्स आहे ना ज्याच्यातून ते ब्लड वाहत आहे, तर ते काय करतं, ह्याने जे काही यूजफुल मटेरियल ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे ग्लोमेरुलस फिल्टरने, मग त्याच्यामध्ये काय होतं, ग्लुकोज असेल, काही प्रमाणात वॉटर असेल, सॉल्ट असेल, हे बॉडीसाठी यूजफुल आहे. मग हे कॅपिलरी ज्या ह्या हेनलीज लूपच्या साईडने गुंडाळलेले आहेत, ते काय करतात कॅपिलरी, तर ह्याच्यामधून जेवढं काय यूजफुल आहे, म्हणजे ग्लुकोज असेल, सॉल्ट असेल, काही प्रमाणात वॉटर असेल, तर हे परत ॲब्झॉर्ब करून घेतात. ह्याला म्हणतो आपण रिॲब्झॉर्प्शन प्रोसेस. आणि जे काही पूर्णपणे वेस्टेज आहे, म्हणजे युरिन असेल, काही प्रमाणात वॉटर असेल, तर ते हे ह्या कलेक्टिंग डक्टमध्ये स्टोर होणार आहे. आणि मग ह्या कॅपिलरी ज्याच्यामध्ये फक्त प्युअर ब्लड आहे आणि यूजफुल मटेरियल आहे, तर ते नंतर त्या जॉईंट होणार आहे कुणाला, रेनल वेनला, आणि त्या रेनल वेनच्या थ्रू ते नंतर ते इन्फिरियर वेना कावाच्या थ्रू ते बॉडीकडे पाठवले जाणार आहे. तर आता हे जे युरिन आहे ना, जे ह्या कलेक्टिंग डक्टमध्ये आलेलं आहे, तर ह्या कलेक्टिंग डक्टला असे 1,000,000 नॅफ्रॉन कनेक्ट असणार आहे. आणि मग 1,000,000 नॅफ्रॉनमधले जे काही युरिन आहे, ते ह्या कलेक्टिंग डक्टमध्ये जे जमा होणार आहे, आणि ते कलेक्टिंग डक्ट फायनली जॉईंट असणार आहे कुणाला, युरेटरला. मग ते युरेटर जॉईंट आहे आपल्या युरिनरी ब्लॅडरला. तर असं वर्किंग असतं एका नॅफ्रॉनचं, असेच बाकीचे 1,000,000 नॅफ्रॉनचं पण वर्किंग असणार आहे. म्हणजे ते त्याच्यातून युरिन बाजूला काढणार आणि हे कलेक्टिंग डक्टमध्ये ते युरिन येणार आहे. आता हे युरिन आहे आपलं, तर ह्या युरिनमध्ये 95% वॉटर असतं. आपण एखाद्या वेळेस जर आहे ना हे जास्त काय म्हणतो आपण, पाणी जर पिलो एखाद्या दिवशी, जास्त पाणी पिलो तर आपल्याला युरिन पण जास्त होते पहा. तर ह्याच्यामध्ये 95% वॉटर असतं, 2.6% युरिया असतो, 0.4% युरिक ॲसिड असतं, आणि 2% ते क्रिएटिनाइन असतं आपल्या युरिनमध्ये. मग हे जर प्रमाण हेच असेल, तर आपण म्हणतो की तो नॉर्मल माणूस आहे, म्हणजे त्याला कोणताही डिसीज वगैरे झालेला नाही. मग आपली ती युरिन टेस्ट वगैरे करतात ना, आपल्याला काय आजार वगैरे झाला असेल, तर डॉक्टर युरिन टेस्ट वगैरे करतात का, करतात कारण त्याच्यावरून कळतं की त्यांना काय तो माणूस नॉर्मल आहे का ॲबनॉर्मल आहे. 95% वॉटर, 2.6% युरिया, 0.4% युरिक ॲसिड आणि 2% क्रिएटिनाइन असेल, तर तो नॉर्मल माणूस असतो. आता काही जणांचे ज्यांना काय डिसीज वगैरे झालेला आहे, काय आजार वगैरे झालेला आहे, तर त्यांच्या युरिनमध्ये ग्लुकोज वगैरे पण आढळतो, मग त्याला काहीतरी डिसीज वगैरे झालेला असतो ज्यांच्या युरिनमध्ये ग्लुकोज वगैरे सापडतो. आता आपली किडनी, दोन्ही किडन्या असतात ना आपल्या बॉडीमध्ये, जवळपास 5 लिटर ब्लड असतं, 5 लिटर ब्लड असतं, आणि आपल्या किडन्या जवळपास डेली 180 ते 190 लिटर ब्लड फिल्टर करतात. आपल्या बॉडीमध्ये 5 लिटरच असतं, पण ते कंटिन्युअसली फिल्टर करून करून ते किडन्या जवळपास 180 ते 190 लिटर ब्लड फिल्टर करतात, आणि त्याच्यातून डेली 1 ते 2 लिटर एवढं युरिन आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं, आणि आपण ते बॉडीच्या बाहेर रिलीज करत असतो डेली. तर असं हे फंक्शन होतं आपल्या किडनीचं, आणि मी आशा करतो की तुम्हाला ते समजलं असेल. आणि सायन्स रिलेटेड असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.